अध्यक्ष महोदय, खऱ्या अर्थाने विशेष आहे की सरकार या विषयात गंभीर याने विचार करतंय की पुरवणी मागण्या तेवळ टाकल्या आणि विषय संपला. अशा पद्धतीचा वर्तणुकीचा भाग तर सत्ताधारी पक्षाकडून होऊ नये याच्या मागची कल्पना आहे. अध्यक्ष महोदय, मी सांगत होतो की आपण या सगळ्यामध्ये इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र याच्यावर वारंवार प्रश्न उपस्थित करणे आमचे सन्माननीय काँग्रेसचे अध्यक्ष आणि सदस्य नाना पाटोले याच्यामध्ये सगळ्यात अग्रणी होते. आणि अध्यक्ष महोदय, मला आश्चर्य गोष्टीचं वाटलं, बाब क्रमांक 2 इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र बॅटरी दुरुस्ती 2.5 कोटीची तरतूद या ठिकाणी अध्यक्ष महोदय केली आहे. याचा अर्थ अध्यक्ष महोदय स्पष्ट आहे की आता जर सरकारी पक्षाच्या वतीने आणि सरकारच्या वतीने अशा पद्धतीच्या इलेक्ट्रॉनिक मशीनच्या मजबूतीकरणासाठी सुद्धा आवश्यक आहे त्या निधीचं प्रावधान पुरवणी मागण्यात केलं तर यापुढे तरी आमचे सन्माननीय सदस्य नाना पाटोले यांनी इलेक्ट्रॉनिक मशीनवरच्या शंका उपस्थित करण्याच्या भूमिका सदनाबाहेर मांडणं या सरकारने मांडलेल्या भूमिकेच्या विरोधात आहे आणि त्यामुळे अशा पद्धतीचा प्रयत्न त्यांनी करू नये अशा पद्धतीची मी विनंती करतो आहे.